नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय सामाजिक शास्त्र. एकूण 20 गुणांचा आपला यामध्ये पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये 1 पोर्तुगीज - फ्रेंच हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत उतरले. ऑस्ट्रेलिया, डच, जर्मन, स्वीडिश. उत्तर डच. तर पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत उतरले. 2 औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला - मध्ये इंग्लंड, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल. उत्तर इंग्लंड. औद्योगिक क्रांतीला इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला. 3 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजेच चित्रपट होय. यानंतर ब खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. भौतिक साधने, तर वास्तू, पदके, नाणी आणि पुतळे तर यामधील भौतिक साधने आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर यामध्ये 2 खालील तक्ता पूर्ण करा. व्यक्ती आणि कार्य, तर लॉर्ड कार्नवालिस, लॉर्ड बेंटिक, लॉर्ड डलहौसी आणि विलियम जॉन्स. तर यांची कार्य, लॉर्ड कार्नवालिस नोकरशाहीची निर्मिती केली, लॉर्ड बेंटिक सतीबंदीचा कायदा केला, लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्वाचा मान्यता दिला आहे. आणि 3 एशियाटिक सोसायटीची स्थापना तर विलियम जॉन्स यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे व्यक्ती आणि त्या व्यक्तीने केलेले नाव यामध्ये आपल्याला लिहायची आहेत. यानंतर 2 एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणते यामध्ये 2 लिहायचे आहेत एकूण 3 गुणांसाठी. त्यामधील पहिलं, 1853 मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली. 2 इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते होते. 3 फ्रेंच राज्यकर्त्याने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली. आणि 4 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तवेळ कोणी रोवली. तर उत्तर पहिलं, 1853 मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली. तर 1853 मुंबई येथे पहिली कापड गिरणी कासवजी नानाबाई दावर यांनी सुरू केली. 2 इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते. उत्तर मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. 3 फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली. उत्तर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वतंत्रता, समता व बंधुता या मूल्यांची देणगी. यानंतर प्रश्न क्रमांक 3 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये 1 अध्यक्षीय शासन पद्धती - हे कार्यकारी प्रमुख असतात. तर प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रसभा अध्यक्ष आणि राज्यपाल. उत्तर राष्ट्र अध्यक्ष. तर अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्र अध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात. यानंतर 2 लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात. भौगोलिक मतदार पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात. यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये संसद म्हणजे काय, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते आणि विधेयक म्हणजे काय. तर यामध्ये उत्तर संसद म्हणजे काय. उत्तर राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेला कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. 2 राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते. उत्तर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 असते. 3 विधेयक म्हणजे काय. उत्तर कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला विधेयक असे म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 5 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 1 वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते. 2 आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला भूकवच असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 विधाने चुक बरोबर ते लिहा. एकूण 2 गुण. त्यामधील पहिलं, बाह्य गाव्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत. उत्तर बरोबर. आणि 2 पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नसते. उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 7 योग्य जोड्या लावा. त्यामधील पहिलं, भारतीय प्रमाण वेळ मिर्झापूरमधून गेली, इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरातून गेली. ठीक आहे. त्यानंतर 2 जागतिक प्रमाणमुळे इंग्लंडमध्ये ग्रीनच्या शहरातून गेली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी
विज्ञान प्रथम घटक चाचणी पेपर यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवीन व्हिडिओंसाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जर कोणत्याही विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे, ती मी आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ रिकाम्या जागा भरायच्या आहेत एकूण 4 गुणांसाठी. यामध्ये आपल्याला एकूण 5 रिकाम्या जागा देण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला फक्त 4 रिकाम्या जागा या लिहायच्या आहेत. यामध्ये पहिलं आहे, कवकांची पेशीभित्तिका डॅश या जटिल शर्करेपासून बनलेली असते. तर उत्तर कायटीन. कवकांची पेशीभित्तिका कायटीन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. यानंतर यामध्ये 2, दाबाचे SI पद्धतीतील एकक NM² आहे. ठीक आहे का, न्यूटन मीटर स्क्वेअर आहे. दाबाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन मीटर स्क्वेअर हे आहे. यानंतर यामध्ये 3, इलेक्ट्रॉनवर डॅश प्रभार असतो. तर उत्तर इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. काय, तर इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. यानंतर यामध्ये 4, अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच डॅश हे आहे. तर अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच के हे आहे. काय, पहिलं कवच कोणतं आहे मित्रांनो, तर पहिलं कवच के हे आहे. यानंतर 5, एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती डॅश निर्माण करते. तर उत्तर एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती चुंबकत्व निर्माण करते. काय निर्माण करते, तर चुंबकत्व निर्माण करते. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील ब विचारण्यात आलेला आहे एकूण 3 गुणांसाठी, जो की आहे योग्य जोड्या जुळवा. यामध्ये अ गट व ब गट दिलेला आहे. त्यामुळे सर्वात पहिला प्रोटोजुआ, कवक व विषाणू. आणि याचं ब गटामध्ये आपल्याला उत्तरं पाहायला मिळतात. तर यामध्ये अमीबा, आदिकेंद्रकी, कॅन्डिडा आणि बॅक्ट्रोफेरीज. तर याची उत्तर बघूया, प्रोटोजुआ, अमीबा, कवक, कॅन्डिडा, विषाणू, बॅक्ट्रोफेरीज. तर अशा प्रकारे हे याची उत्तरे हे असणार आहेत. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील क आपण पाहायचं आहे चूक के बरोबर ते लिहायचं आहे एकूण 2 गुणांसाठी. यामध्ये पहिलं, अमीबा छद्मपालाच्या सहाय्याने हालचाल करतो. ठीक आहे, तर अमीबा काय असतो, एक पेशीय सजीव असतो आणि तो कशाच्या सहाय्याने हालचाल करतो, तर छद्मपालाच्या सहाय्याने ही हालचाल करतो. तर हे बरोबर आहे की चूक आहे, तर याचं उत्तर आहे की हे अगदी योग्य बरोबर आहे. यानंतर यामध्ये 2, रेबीज रोगाचे विषाणू पाण्यावाटे पोटात प्रवेश करतात. उत्तर चूक, रेबीज रोगाचे विषाणू पाण्यावाटे पोटात प्रवेश करत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी हा प्रश्न काय तर चुकीचा आपल्याला दिलेला आहे. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 व त्यामधील अ, एका वाक्यात उत्तरे लिहा एकूण 3 लिहायचे त्याला 3 गुणांसाठी. त्यामध्ये सर्वात पहिलं जे विचारलेलं आहे तर व्याख्या लिहायच्या आहेत समस्थानिके. तर समस्थानिकांची आपल्याला व्याख्या लिहायच्या आहेत. आणि याचं उत्तर, एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके असे म्हणतात. त्यानंतर 2, कवकांचे पोषण कसे होते. उत्तर, कवक हे मृत उपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात. ठीक आहे, आणि अशा प्रकारे काय होतं, तर कवकांचे पोषण होते. कवक आहे, तर कवक मृत उपजीवी असून ते कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात. यामध्ये 3, अणूमध्ये कोणकोणते घटक असतात. उत्तर, अणूमध्ये केंद्रक, प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे काय तर एकूण 4 घटक असतात. सर्वात पहिले असतं यामध्ये केंद्रक, त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ठीक आहे, असे 4 घटक यामध्ये अणूमध्ये असतात. त्यानंतर यामध्ये 4, जडत्वाचे प्रकार लिहा. त्यामध्ये पहिलं, विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व व दिशेचे जडत्व. यानंतर प्रश्न क्रमांक 3 व त्यामधील ब, कारणे लिहा. फक्त यामध्ये 2 लिहायचं आहे एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं, धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. त्याचं उत्तर, क्षेत्रबळ कमी झाले की त्याचा बलाचा दाब वाढतो. धार केल्यामुळे क्षेत्रबळ कमी होते म्हणून धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. यानंतर यामध्ये 2, अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. उत्तर, कारण प्रभाव असणारे अणुकवच 2 असतात, ते प्रोटॉन व इलेक्ट्रॉन आहेत. प्रोटॉनवर धनप्रभार व इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. त्यांची संख्या समान असते, त्यामुळे एकूण विद्युतदृष्ट्या अणू काय असतो, तर उदासीन हा असतो. त्यामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या कशी असते, तर समान असते, म्हणून अणू हा उदासीन असतो.
यानंतर यामध्ये दोन, अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. उत्तर, मुख्य अणुअंक तीन प्रकारचे असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन. यापैकी इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असून प्रोटॉन व न्यूट्रॉन मात्र वस्तुमान सुमारे 4 आहे. हे दोन्ही वस्तुमान असणारे कण अणुकेंद्रकात असतात, त्यामुळे अणुचे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा यामध्ये कवकाची नामनिर्देशित आकृती काढायची आहे. ठीक आहे, इथे या ठिकाणी आपण बघू शकतो की ही कवकाची काय आहे, तर कवकाची ही आकृती आहे व त्याला आपल्या नाव द्यायचे. सर्वात पहिले एका हेतूवर स्तंभिका आहे, त्यानंतर काय भूस्तरिका, बीजाणू धानीघर आणि बीजाणू धानी, तर अशा प्रकारे याचे काय दिलेले आहेत, तर नावही दिलेले आहे.